आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वाळू टंचाईने बांधकाम धारक आले मेटाकुटीला, मांगूरसह परिसरातील चित्र. मांगूरसह परिसरात वाळू टंचाईमुळे बांधकामे ठप्प असून बांधकामधारक मेटाकुटीला आल्याचे चित्र दिसून येत आहे. मांगूरसह बारवाड, कारतगा, भोज, कुन्नूर, गजबरवाडी, शिवापूरवाडी आदी परिसरातील गावांमध्ये सरकारी योजनेतून लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या घरांचे बांधकाम याशिवाय अनेक ठिकाणी विविध प्रकारची बांधकामे सुरू आहेत. मात्र घर बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत असून या ठिकाणी घर बांधकामधारक वाळूच्या टंचाईने मेटाकुटीला आले असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. शासनाने वाळू उपशावर मोठ्या प्रमाणात बंदी घातली आहे, त्यामुळे सर्वत्र वाळूची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. याशिवाय परराज्यातून देखील वाळू आणण्यासाठी निर्बंध लादले असल्याने देखील याचा मोठ्या प्रमाणात सीमा भागातील बांधकाम धारकांना फटका बसत आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थी वाळू अभावी मोठ्या प्रमाणात संकटात सापडले आहेत. यातून शासनाने योग्य निर्णय घेऊन वाळूवरील निर्बंध उठवावेत अशी मागणी सध्या जनमानसातून होत आहे. कारण घर उभारणीसाठी सगळ्यात महत्वाची गरज असते वाळूची, पण सध्या वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. प्रतिप्रास 11 ते 12 हजार पर्यंत दर पोहोचले आहेत. एवढे दर असून सुद्धा वाळू मिळणे मुश्किलीचे झाले आहे, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना घर मंजूर होऊन देखील घर बांधकामासाठी वाळूच उपलब्ध होत नसल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.